तरी पोलीस यंत्रणा कोणातरी एका परिवाराला खाजगी सुरक्षा म्हणून लावली आहे की काय? तक्रारदाराला स्थानबद्ध करतात ते केलं नाही नशीब। यातना स्पष्ट होते है कि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल हे सरकार पूर्णपणे आंधळ आहे। अतिशय वेदनादायी दुर्दैवी अशी घटना है। नशीब एवढंच म्हणायचं की तक्रारदाराला तक्रार तर घेतली नाहीच, पण ज्या पद्धतीचा कारोबार या राज्यात चालू आहे गेल्या काही महिन्यांपासून त्या तक्रारदाराला स्थानबद्ध करतात ते केलं नाही नशीब। त्या आजी आजोबांना स्थानबद्ध पोलिसांनी केलं नाही तक्रार देण्यापासून परावृत्त करण्यासाठी, एवढंच नशीब म्हणावं इतका गोंधळाचा कारोबार चालू आहे। आणि म्हणून तक्रारदाराची तक्रार घ्यायची नाही, तक्रारदाराला तक्रार देण्यापासून परावृत्त करायचं, स्थानबद्ध करायचं, आणि करुणाच्या केसमध्ये तर तक्रारदारावर खोटे गुन्हे दाखल करायचे। त्या चिमुकलीच्या बाबतीत जर विकण्याचा प्रयत्न झाला होता तर त्याबद्दल संपूर्ण सखोल चौकशी करून तातडीने आरोपी अटक करणे आवश्यक आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने जर कारोबार होत नसेल तरी पोलीस यंत्रणा कोणातरी एका परिवाराला खाजगी सुरक्षा म्हणून लावली आहे की काय असा समज लोकांचा होईल, त्यापासून सरकारने स्वतःला पुछाव केला पाहिजे। आरोग्य विभागाच्या परीक्षा ज्या पद्धतीने झाल्या, अंतिम वर्ष परीक्षा न घेण्याची जी भूमिका सत्ताधाऱ्यांची होती, यातना स्पष्ट होते है कि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल हे सरकार पूर्णपणे आंधळ आहे। आणि म्हणून नीटच्या परीक्षांबद्दल सुद्धा त्यांचा दृष्टिकोन हा काही सकारात्मक असेल असं वाटत नाही, आणि म्हणून विद्यार्थी हिताबद्दल त्यांचा आंधळेपणा हे पाप राज्य सरकारचं आहे। एकीकडे शाळा सुरू होतात, बाकी सगळ्या गोष्टी सुरू केल्या जातात, पण महापालिकेचं कामकाज अजूनही ऑनलाईन आहे, पत्रकारांना देखील महापालिकेच्या कामकाजामध्ये प्रवेश केला जात नाही। काल भाजपने ज्या वेळेला ऑफलाईन भ्रष्टाचाराची व्यवस्था जोरात चालते त्यावेळेला ऑनलाईनच स्टँडिंग कमिटी घेतली पाहिजे, फिजिकल नाही, हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन असतो। जर पारदर्शकता हवी असेल तर ऑनलाईन नाही, फिजिकली स्थायी समिती आणि सभागृहाच्या बैठका होणं आवश्यक आहे। तुमच्या खड्ड्यासाठीच्या आवश्यक बैठका फिजिकल होत आहेत, महापौर फिजिकल जनतेमध्ये जात आहेत, स्थायी समिती अध्यक्ष फिजिकल जनतेमध्ये जात आहेत, मग समितीच्या बैठकीलाच ऑनलाईन का? कारण ऑनलाईनमध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही। महापालिका अधिनियमांचा बट्ट्याबोळ करण्याचं काम सत्ताधारी शिवसेनेने केलंय। 1888 कायद्यामध्ये जे जुलमी ब्रिटिशरांना सुद्धा भारतीयांवर भारतीय नागरिकांवर जुलूम करता आला नव्हता, एवढा जुलूम हा आता सत्ताधारी शिवसेना मुंबईकरांवर करते आहे। आणि त्यामुळे प्रस्ताव वेळेत आणायचा नाही, प्रस्तावावर बोलू द्यायचं नाही, प्रत्यक्षात फिजिकल बैठक घ्यायची नाही, पूर्वलक्षी प्रस्ताव 6-6 वर्षांनी आणायचे, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करायचा सेक्शन 59 किंवा 72 अशा पद्धतीचा महागोंधळ आणि महाभ्रष्टाचार करायचा असल्यामुळेच शिवसेना ऑनलाईनच बैठका घेते, रिमोट आपल्या हातात ठेवून जनतेच्या हातात रिमोट द्यायला तयार नाही।